आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी आहे. एसटी कर्मचाऱ्यांना संप करायला मुंबई उच्च न्यायालयानं जरी मनाई केली असली तरी राज्यभरातल्या 250 पैकी 59 डेपोंमध्ये आज काम बंद आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सुद्धा कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली, त्यामुळे आता उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतरही काम बंद करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करू नये अशी विचारणा करत उच्च न्यायालयानं नोटीस बजावली आहे. गेवराईसह काही बस डेपोमधनं एकही बस आज बाहेर पडू शकली नाही. एसटीला राज्य सरकारमध्ये विलीन करावं या प्रमुख मागणीसाठी एसटीचे कर्मचारी आंदोलन करतायत. आणि हे सगळं सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांना काय आवाहन केले बघूयात. सततच्या समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्या या खरंच वेदनादायी आहेत. पण माझी एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा कळकळीची विनंती आहे की आत्महत्येसारखं टोकाचं आणि चुकीचं पाऊल उचलू नका. आपण ही लढाई एकत्रित आणि भक्कमपणे न्यायालयामध्ये लढू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.